आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. विट्यातील चारही चौकात गल्ली बोळात मोठमोठ्या बिल्डिंगची कामं सुरू आहेत. या चालू कामाच्या बिल्डिंगमुळे बिल्डिंगचे मटेरियल तसेच वाळू रस्त्यावर टाकल्याने दुचाकी तसेच इतर वाहनधारकांना त्याचा त्रास होतो आहे. दुचाकी वाहने घसरल्यामुळे यात छोटे छोटे अपघात घडत आहेत, कदाचित मोठाही अपघात घडू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तशीच बांधकामाची परिस्थिती आहे. रस्त्यावर वाळू टाकली गेली आहे. संबंधित बांधकाम अधिकारी याकडे लक्ष देणार का असा सवाल आता विटेकर नागरिकातून उपस्थित होतो आहे. बांधकाम परवाना देताना बांधकामचे मटेरियल रस्त्यावर कुठेही टाकू नका असा संदेश देण्यात येत नाही का अशी चर्चा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आता सिग्नल सुरू झाल्याने वाळूमुळे वाहने घसरण्याची शक्यता जास्त वाढते आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून ही वाळू काढण्याचे काम करावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करून ही वाळू टाकण्याचे थांबवावे असे नागरिकातून बोलले जात आहे.